तिथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे. मला भवनपुळेजींनी आताच पावती दिलेली आहे पक्ष प्रवेशाची, आणि त्यांना मी पैसे देऊन सुद्धा म्हणजे उघड ठेवलेलं नाही. जी काही फीज आहे ती त्यांना मी पक्ष प्रवेशाची त्या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला माहिती की प्रधानमंत्र्यांनी सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य घेऊन या देशामध्ये अनेक महत्वपूर्ण पैलू विकासाच्या संदर्भातले देशाभरात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर जे इम्प्रेस आम्ही झालेलो आहोत. आम्ही म्हणजे मला सांगायला हरकत नाही, आम्ही विरोधी पक्ष असताना सुद्धा कधीही व्यक्तिगत स्वरूपाचे दोषारोप त्यांनी केले मी तरी कोणावर केले नाही. आणि जे चांगलं काम झालं आमच्या काळात जे चांगलं काम झालं त्याची प्रशंसा देवेंद्र भाऊंनी वेळोवेळी केली. आम्ही सुद्धा त्यांच्या विद्यमान सरकारमध्ये जे चांगलं काम होत आहे त्याची प्रशंसा आम्ही सुद्धा केलेली आहे. कधी टीका वेळेवर आमच्यावर टीका होते की तुम्ही फार माइल्ड आहात, तुम्ही काही टीका विरोधी पक्षावर करत नाही किंवा सत्ताधारी पक्षावर करत नाही, हेतू तो नाही आहे. महाराष्ट्राची जी परंपरा आहे, जी सभागृहामध्ये एकमेकाविषयी असलेली जी भूमिका असते विरोधी म्हणून ती बजा प्रामाणिकपणे विरोधात असताना केलेलीच आहे. परंतु सभागृहाच्या बाहेर मात्र व्यक्तिगत स्थिती जाऊन पॉलिटिकल पलीकडे जाऊन महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या या विधिमंडळामध्ये अनेक दिग्गज आम्ही पाहिलेले आहेत, आणि त्या दिग्गजांचे संबंध सभागृहात जरी कटुता काही ठिकाणी आली असेल पण सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांविषयी आदर बाळगूनच जी भूमिका वटवायची असते, पक्ष धोरणं असतील, कामासंदर्भातल्या अपेक्षा असतील, ती सर्वांनी राबवलेली. मला वाटतं ती परंपरा महाराष्ट्रात कायम राहावी अशा प्रकारची निश्चित आम्हा सर्वांची मैत्री भूमिका निश्चित राहणार आहे. एक नवीन सुरुवात भारतीय जनता पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या पद्धतीने निश्चितच काम केलं जाईल. पक्षाच्या भूमिकेतून जे आदेश पक्ष मला देईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने निश्चित आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे. कुठलीही मागणी मी त्यांच्याकडे मी केलेली नाही, जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम करेल. माझ्या आधीच्या पक्षातील माझ्या सहकार्याचे मी आभार मानते या निमित्ताने. इतके वर्ष आम्ही एकत्र राहिलो, ठीक आहे, हा माझा व्यक्तिगत निर्णय होता, मला कुणी जा म्हणून सांगितलं नाही. आणि मी शेवटपर्यंत लोक म्हणतात कालपर्यंत तुम्ही पक्षाकडे तिथे कसला होता आणि अचानक तुम्ही स्विच ओव्हर झाला, म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत मी गेलो आहे, त्यांचं काम मी केलेलं आहे. आणि आज जेव्हा त्यानंतर माझी भूमिका मी या ठिकाणी स्पष्ट केली आहे. त्यामुळे